गाइस आता जाऊन आज ज्या लोकेशनला आलेलो आहोत एकंदरीत खूप अमेझिंग प्लेस आहे हा. तुम्हाला फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी किंवा फ्रेंड्ससोबत एन्जॉय करण्यासाठी आपण जेव्हा एखाद्या रिसॉर्टला जातो किंवा कॅम्पिंगला जातो अनदर कोणत्याही लोकेशनला आपण जातो तिथे आपल्याला काहीसा डिस्टर्बन्स असतो, तर हा एक असा प्लेस आज मी एक्सप्लोअर करतोय तुमच्यासाठी. हा एक बंगलो आहे, सिंगल बंगलो आहे आणि याला आपण डायरेक्टली वन डे टू डेज ॲज पर आपल्या वेकेशन प्लॅनप्रमाणे आपण याला रेंटवर घेऊ शकतो. तर असा हा बंगलो आहे आणि हा लोकेशन आहे नियर बाय कसारा घाट जो आहे, कसारा घाटाच्या बरोबर पायथ्याशी हे लोकेशन आहे. सो नक्की जर का तुम्हाला इथे तुमचा इव्हेंट काही करायचा आहे, आपल्याला आउटडोर वेकेशन्स काही करायचे आहेत, तर त्यासाठी मस्त प्लेस आहे. खूप आईस्पेस अशी जागा आहे, मॅक्स नाही बोलायचं झालं तरी 25-30 लोक इझिली ह्या लोकेशनला राहू शकतात किंवा ह्या बंगलोमध्ये राहू शकतात. आणि ज्या आपल्याला डेली यूजसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सर्व सुखसोयी ह्या बंगल्यामध्ये या हाऊसमध्ये रो हाऊसमध्ये पूर्ण अरेंजमेंट त्याची केलेली आहे. सो बघूयात की कशा प्रकारचा हा रो हाऊस डिझाईन केला गेलेला आहे इतके 25-30 लोकांच्या कॅपॅसिटीसाठी आणि त्या प्रकारच्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या रोजच्या यूजसाठी लागतात त्या यामध्ये आहेत की नाही. सो नक्की ट्रॅव्हल विथ आदिला असंच बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स गो गाईज. खूप अमेझिंग प्लेस असणार आहे हा आजचा व्हिडिओ. सो कंटिन्यू बघत राहा, जाऊयात आपण हे लोकेशन एक्सप्लोअर करायला. बरोबर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हा जो एक बंगला आहे, हा एक बंगलो आहे, तो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि तिथे कशा प्रकारचे राहायची अरेंजमेंट आहे किंवा आपल्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत आपण इथे कसा टाईम एक्सपेंड करू शकतो हे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो लेट्स गो गाइस. मित्रांनो आता आपण या हॉलला आलेलो, बेसमेंटला आहोत सध्या आपण. इथलं ॲक्च्युली मॅपिंग अशी आहे की हा फर्स्ट हॉल आहे, हॉललाच मॉडर्न टाईप आपलं किचन आहे, हॉललाच कनेक्ट. त्याच्यानंतर एक साईडला बेडरूम आहे आणि वॉशरूम आहे. सो आपण पहिला हॉल बघून घेऊयात. हॉलमध्ये पद्धतशीर अशा प्रकारे फर्निचर दिसेल तुम्हाला आणि इथे टी व्ही लावलेला आहे जो एंटरटेनमेंटसाठी आपल्याला असणारच आहे. त्याचबरोबर फर्निचर खूप क्लास आहे इथलं आणि बरोबर आपण जर हॉलचं ॲटलीस्ट पार्टिशन सोडलं तर इथे डायनिंग टेबल, डायनिंग हॉलची अरेंजमेंट केलेली आहे. छोटीशी इथे डायनिंग टेबल आहे, ऑलमोस्ट 6 लोक इझिली इथे बसू शकतात. त्यानंतर बरोबर हा जो किचनचा लुक आपल्याला दिसतो इथे, मी आता या किचनमध्ये आहे आणि ॲक्च्युअल असं वाटतं की आपण आपल्या घरी आहोत आणि तिथे जसं ज्या किचनसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात, गॅस आहे, फ्रीज आहे, ऑलमोस्ट ज्या गोष्टी आपल्याला जेवण शिजवायसाठी वगैरे इथे गरजेच्या आहेत त्या सगळ्या आहेत इथे. तर अशा प्रकारे इथलं किचन डिझाईन केलं गेलेलं आहे आणि आपण आपल्याला पाहिजे ते जेवण इथे बनवू शकतो. सो गाईज बरोबर किचनला किचनच्या शेजारीच हा एक बेडरूम आहे, तोही आपण बघून घेणार आहोत कशा प्रकारे याला डिझाईन केलं गेलेलं आहे. जसं की हा तुम्हाला दिसत असेल एक किंग साईज बेड आहे, इथे काहीशी एक लॉकर केलेला आहे, जे अलमारी आहे तिथे कपडे वगैरे आपण बॅग्स वगैरे ठेवतो. तसंच एक सेल्फ लॉकर सुद्धा इथे आहे. आपल्या ह्या बेडरूमच्या साईडलाच हा जो एक डोअर दिलेला आहे यांनी, ॲक्च्युली हा जो बंगलो जिथे आहे त्याच्या तिन्ही साईडला ओपन स्पेस आहे पार्किंगसाठी सुद्धा आणि काही आपल्याला खेळायचे वगैरे आहे तर त्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा इथे एक ओपन प्लेस आहे. तोसुद्धा आपण बघून घेऊयात. हा बरोबर डोअर ओपन केला तर बरोबर मागच्या साईडला बाहेर निघायला हा रोड आहे, एक छोटीशी शिडी आहे. मी आता जो बाहेर आहे ह्या लोकेशनला, हा बरोबर बंगलोचा बॅक साईड आहे आणि पूर्ण की इथे गार्डनिंगचं काम चालू आहे, ऑन प्रोसेसमध्ये सुंदर अशी गार्डनिंग आणि खूप फ्री स्पेस आहे. आपल्या व्हीकल असतील, कार्स असतील, बाईक्स असतील तर पार्किंगसाठी सुद्धा काही इथे प्रॉब्लेम नाही आहे आणि एकंदरीत मस्त लोकेशन आहे. सो गाईज बेडरूम नंतर हे आहे एकंदरीत इथलं वॉशरूम, ज्याचा डोअर बेडरूमला सुद्धा कनेक्टेड आहे. दिसत असेल तुम्हाला इथे गीजर आहे, कमोड
टॉयलेटची अरेंजमेंट आहे आणि नेट अँड क्लीन प्रॉपर मेंटेन ठेवलेलं आहे वॉशरूम बरोबर. त्याच्या बाहेर आल्यानंतर इथे वॉशिंग मशीनसुद्धा आहे जे की आपले जर का आपण इथे जास्त दिवसांचा प्लॅन करतो आणि कपडे धुवायचा वगैरे प्रॉब्लेम आहे आपल्याला, लॉन्ड्री अवेलेबल नाही आहे, तर सो इथे वॉशिंग मशीनची अरेंजमेंट केलेली आहे की सेल्फ सर्व्हिस टाईप बोलू शकतो की आपण आपले कपडे इथे धुवून घेऊ शकतो. आता आपण या बंगलोचा खालचा जो बेसमेंट आहे तो पूर्ण बघून घेतलेला आहे, हॉल बेडरूम किचन अँड बाल्कनी वगैरे इथे चेक केलेली आहे. आता आपण या बंगलोच्या फर्स्ट फ्लोअरला जाणार आहोत. इथे की दोन बेडरूमची यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि एक टेरिस आहे, ओपन स्पेस टेरिस आहे, तर बघूया कशा प्रकारे इथली अरेंजमेंट असणार. मित्रांनो आपण या फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे आणि बघूया इथले बेडरूमची अरेंजमेंट आहे ती कशी आहे. सो फ्रेंड्स, सेकंडरीत आपण या बेडरूममध्ये आलेलो आहे आणि दिसत असेल तुम्हाला हा एक किंग साईज बेड आहे. इथे तिकडे एक सेल्फ लॉकर दिलेला आहे, इकडे एक सेल्फ लॉकर आहे आणि एक कबाड आहे म्हणजे वेल फर्निश्ड. आपण हे बेडरूम बघून घेतलेलं आहे इथले बेडरूमचे अरेंजमेंट. आता जे बेसिक जो आपण कोणत्याही बंगलोमध्ये किंवा कोणत्याही रिसॉर्टला राहायला गेलो तर आपल्या रूमला एक बाल्कनी असावी किंवा एक गॅलरी असावी स्पेसफुल अशी आपली एक इच्छा असते, तर काहीसा असाच एक व्ह्यू आहे इथे, तो पण आपण बघून घेणार आहोत. बरोबर माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल इथे एक ओपन स्पेस गॅलरी आहे, तर त्या गॅलरीचाही व्ह्यू आपण बघून घेऊयात. सो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बरोबर आत्ता दिसत असेल तुम्हाला हे समोर ही ओपन स्पेस टेरिस आहे जिथे आपण आपली इव्हिनिंग खूप मस्त अशारित्या एन्जॉय करू शकतो. आणि आत्ता आपण हा टेरिसचा पार्ट झाल्यानंतर जाणार आहोत इथला जो प्ले झोन आहे तो पाहायला जातो आहे. सो कंटिन्यू करूयात मित्रांनो. तर आत्ता आपण आलो आहे ह्या बंगलोच्या प्ले झोनमध्ये. तुम्हाला दिसत असेल समोर आपल्या खूप सुंदर अशा प्रकारे एक पूल आहे जिथे आपण मस्त आहे की एन्जॉय करू शकतो दुपारची वेळ. आणि टेबल टेनिसचा टेबल आहे, कॅरम बोर्ड आहे आणि अशा प्रकारचे गेम्स इथे खेळण्यासाठी आहेत. त्याचप्रकारे आउटडोअरचेही काही गेम आहेत जे आपण इथे खेळू शकतो. सो फ्रेंड्स, आपण ज्या लोकेशनला आलेलो होतो जो स्टेकेशन विलाज म्हणून जिथे आपण आज रिव्ह्यू घ्यायला व्हिजिट केलेली, तिथे ॲक्च्युली आपल्याला एक असा सिनियर सिटीजन्सचा एक ग्रुप आहे आणि त्यांच्याकडून आपण इथला आजचा रिव्ह्यू घेणार आहोत की त्यांना हे लोकेशन एक्झॅक्टली कसं वाटलं आणि तिथे आणि त्यांनी इथे काय काय एन्जॉयमेंट केली आपण त्यांना विचारणार आहोत. सो भेटूयात त्यांना. सो हॅलो मॅडम. मॅडम सो अभी हम हिंदी में लैंग्वेज ट्रांसफर कर रहे हैं क्योंकि ऑल ओवर मुंबई और गुजरात, मुंबई सो ऑल ओवर मुंबई के, लेकिन गुजरात से है, बिलो गुजरात से करते हैं राइट. सो मैम एग्जैक्टली ये जो स्टेकेशन विलाज है मैंने भी देखा यहाँ पे कि पूरा सब मेंटेन है एंड ऑल ओवर गेमिंग वगैरह वीकेंड एंजॉय करने करने के लिए अच्छा है, लेकिन आपके थ्रू आप एज अ गेस्ट कैसा फील करते हो यहाँ पे? तो हमको बहुत अच्छा लगा. ओके इधर का व्यू भी बहुत अच्छा है और विला का अंदर भी बहुत अच्छा है. ओके और यहाँ का जो स्टाफ है वो स्टाफ के बहुत हेल्पफुल है. सो मैम बेसिकली जब हम कहीं पे वीकेंड प्लान करके जाते हैं तो अपना कुछ फोकस रहता है कि हमें जाके वहाँ पे ये करना है, सो आप क्या प्लान करके आप? हम लोग रिलैक्स के लिए इधर आए हैं right. तो ये लोग सीनियर सिटीजन भी है तो थोड़ा उनके साथ हमारे मम्मी लोग है तो उनके साथ थोड़ा टाइम भी स्पेंड करते हैं और रिलैक्स हो सकते हैं. फिर इधर यहाँ का वाटर एडवेंचर जो है वहाँ पे हम लोग एंजॉय करेंगे. okay. इन लोगों को भी लेके जाएंगे तो दे कैन एंजॉय. सो गाईज डेफिनेटली जर का तुम्ही इथे येत आहे आणि आपण जर का इथे एक अशा फोकसने येतो की आपल्याला आपल्या फॅमिलीला जो टाईम द्यायचा आहे सध्याच्या टायमाला जो आपल्याला कुठेच वेळ मिळत नाही
डेलीच्या रुटीनमध्ये आपल्या. सो हा एक असं लोकेशन आहे जिथे आपण आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत एक मोकळा वेळ घालवू शकतो आणि खूप एन्जॉय करू शकतो. इथले निअरेस्टचे जे पॉईंट आहेत, जे लाईक कुछ ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, काही वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या आपण इथे कवर करू शकतो. सो गाईज नक्की व्हिजिट करा स्टेकेशन विलाजला, खूप अमेझिंग प्लेस आहे. आणि ट्रॅव्हलर आदीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.